सध्या सगळ्यांना एकच प्रश्न भेडसावतोय, पैसे कितीही कमवा पुरत नाहीत, नेमकं काय करावं? माझ्या समोर एक जोडपं बसलं होतं, नवरा बायको. दोघांचा महिन्याचा पगार हा 50,000 आसपास होता. त्यांनी सांगितलं की आमच्या हातामध्ये पगार कधी येतो आणि पैसे कधी संपतात हेच आम्हाला कळत नाही. आम्ही त्यांचे खूप सारे व्हिडिओ बघितलेत आणि म्हणून आम्ही आज अजून प्रश्न तुम्हाला विचारतोय की आम्ही दोघेही नोकरी करतोय, तुम्ही सांगता मेहनत करा, आम्ही मेहनत करतोय, कष्ट करा, कष्ट करतोय, आम्ही सगळ्या गोष्टी करतोय, अगदी दोघेही पैसे कमवत असतानाही आमच्या हातामध्ये पैसे का पुरत नाहीत, आम्ही श्रीमंत का होत नाही? मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही खर्च कसा करता. त्याच्या आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की जो माणूस आपल्या कमाईपेक्षा किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतोय तो माणूस कधीही श्रीमंत होत नाही. त्याचं संपूर्ण आयुष्य हे गरिबीमध्ये जातं. म्हणजे आपण गरिबीमध्ये का राहतो तर आपला जेवढा खर्च असतो तो उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो आणि आपण रोज मायनसमध्ये जात असतो हे त्याला कळत नसतं. म्हणून नेमकं आपलं उत्पन्न किती आणि आपल्या गरजा कोणत्या त्यानुसार आपल्या खर्चाचं बजेट आपण ठरवायला पाहिजे. त्यांना विचारलं की तुमचा मागच्या महिन्याचा खर्च मला सांगा, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही नेमका खर्च कसा केलाय? त्यांनी सांगितलं फ्लॅटचं भाडं भरलं, आम्ही गाडी घेतलेली आहे त्या गाडीचा हप्ता भरला, पेट्रोलवर खर्च एवढे एवढे झाले, त्याच्यानंतर शॉपिंग आम्ही केली, शॉपिंगवर खर्च झाले, त्याच्यानंतर त्यांनी अगदी हॉटेलिंग सांगितलं, त्याच्यानंतर फिरायला गेलो होतो, नातेवाईकांकडे गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एवढे 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 खर्च झाले. अगदी 4-5 गोष्टींमध्ये त्यांचा खर्च हा पूर्ण महिन्याचा पगारचा होता. पहिली गोष्ट आपला पगार किती आणि त्या पगारामध्ये आपली बचत किती किंवा आपलं बजेट कसं ठरवायचं हे न कळल्यामुळं त्यांनी फ्लॅट भाड्याने घेतला. म्हणजे खरं तर आपलं उत्पन्न बघून आपण कुठे राहायचं हे ठरवायचं असतं. म्हणजे मी पहिल्यांदा वाडा शहरामध्ये जेव्हा आलो त्यावेळेस एका छोट्याशा चालीमध्ये म्हणजे पत्र्याच्या रूममध्ये राहत होतो. त्याच्यानंतर थोडंसं उत्पन्न वाढलं, त्यावेळेस एका चालीतील रूममध्ये फक्त जी 150 रुपयाची 150 स्क्वेअर फीटची रूम होती त्याच्यामध्ये 300 स्क्वेअर फीटच्या रूममध्ये मी जायला लागलो. म्हणजे 150 रुपयाची 150 स्क्वेअर फीटची जी रूम होती ती सोडली आणि 300 स्क्वेअर फीटची रूम घेतली कारण ते भाडं आपल्याला आवाक्यात होतं. त्यावेळेस माझ्या आवडीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही पीक या छोट्या गावातून वाडा शहरामध्ये आलो होतो. जी वाडा शहरामध्ये आली त्यांनी पीक कॉलनी वसवली आणि पीक कॉलनीमध्ये स्वतःच्या चाली बांधल्या, स्वतःची घरे बांधली. मी मात्र त्याच पीक कॉलनीमध्ये 150 रुपये भाड्याने एक रूम रूम भाड्याने घेतली आणि तिथं राहायला लागलो. मला सगळे हसत होते त्यावेळेस. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आत्ता ज्या खोल्या बांधलेल्या आहेत जी घरं बांधलेली आहेत त्यांचा मेंटेनन्स करणं तुम्हाला परवडतं का ते बघा आणि मग मला सांगा. शेवटी तेच झालं, त्यांचा मेंटेनन्स त्यांना परवडण्याचा झाला. काही वेळेस ते घरं विकावी लागली, काही लोन घ्यावे लागले किंवा बऱ्याचशा अडचणी आल्या. काही लोक त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सावरली होती की त्यांच्या घरामध्ये कमावती लोक एकापेक्षा जास्त होती. पण मी त्यावेळेस निर्णय घेतला होता की आपल्याला छोट्या घरात राहायचं आहे. तुम्ही नोकरीला लागल्याबरोबर लग्न झाल्याबरोबर चांगल्या फ्लॅटमध्ये राहायला गेले आणि अर्धा पगार, मी त्यांच्या फ्लॅटचं भाडं 15,000 रुपये होतं, म्हणजे 50,000 15,000 रुपये आपल्याला पर मंथ हे फक्त भाड्याने द्यावे लागतात. आपण जी गाडी घेते त्याचा हप्ता 7,000 रुपये, त्यांनी सांगितलं 7,000 रुपये हा गाडीचा हप्ता जातो. म्हणजे या दोन गोष्टी आपल्याला अनावश्यक खर्चामध्ये मोडतात की आपल्याला 15,000 रुपयाचा फ्लॅट घ्यायची गरज नव्हती,
आपल्याला 2-3 हजारामध्ये एखादी रूम मिळाली असती, त्याच्यानंतर पैसे वाढत गेले असते, साठत गेले असते, आपण बऱ्यापैकी स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये काही वर्षानंतर आपण गेलो असतो. अगदी 2-3 वर्षाचं तर कॅल्क्युलेशन असतं. बऱ्यापैकी गुंतवणूक झाली, अगदी चांगल्या प्रकारे पैसे देणाऱ्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये आपण जर पैसे टाकले तर 2-3 वर्षामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात आणि आपण चांगला त्या खर्चातून हप्ता आपण फेडू शकतो, म्हणजे गुंतवलेल्या पैशातून आपण हप्ता फेडू शकतो, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे वरच्या वर आपला खर्च निघू शकतो. तुम्ही ती पहिली चूक केली. दुसरी गोष्ट, जिथे एसटी ट्रान्सपोर्ट आहे जिथे आपल्याला जायला 15-20 रुपयाचं तिकीट काढावं लागतं, तिथे आपण 300-400 रुपयाचा पेट्रोल टाकून जातो. आणि एकदा आपल्याकडे गाडी असली की अनावश्यक फेऱ्या आपल्या वाढतात, अनावश्यक आपला प्रवास वाढतो, सगळ्या गोष्टी वाढतात. आता मी सांगितलं फिरायला गेलो होतो, फिरायला जाणं आवश्यक होतं का? आणि फिरायला गेल्यानंतर खर्च करणं हे गरजेचं आहे का? किती खर्च करावा याला काही मर्यादा आहेत की नाही? हे सगळं सांगत असताना त्यांच्या एक एक गोष्ट लक्षात आली आणि मग त्यांना सांगितलं की जर या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर आपण पहिल्यांदा आपलं स्वतःचं बजेट आखलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे येणारा नेमका पैसा किती आणि माझा खर्च किती, ह्यो त्याला काढायला जमला, या अशा पद्धतीने त्याला वागायला जमलं, तो माणूस श्रीमंत होतो की तो बचत करू शकतो की ते सुखी जीवन जगू शकतो. दुसरी गोष्ट, आपण तुम्ही नोकरी करताय, दोघेही नोकरी करताय, साधारणतः 8 तास आपली नोकरीची वेळ असते. आपल्याकडे जेवढे परप्रांतीय आहेत ते सगळे अगदी बायका मुलांसहित कुठेही वॉचमनची, शिपायाची किंवा हेल्परची किंवा कारखान्यामध्ये कुठलं जे मिळेल ते कामाची नोकरी करतात आणि 8 तास भरले की पुढचे 8 तास कुठेतरी पाणीपुरीची गाडी लावतात, वडापावची गाडी लावतात, कुठेतरी फळांचा स्टॉल लावतात किंवा काही ना काही गोष्टी ते करत राहतात. म्हणजे आपण आपल्या शहराच्या कुठल्या नाक्यावर जर बघितलं तर सगळ्या संध्याकाळी ज्या गाड्या लागतात ना त्या सगळ्या परप्रांतीयांच्या असतात, त्या आपल्या नसतात. नोकरीमध्ये जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते या धंद्यामधून मिळवतात. म्हणजे नोकरीचे 8 तास आणि इकडे काम करणे 8 तास, 16 तास ती लोक काम करतात. घरामध्ये त्यांचा कोणीही बसलेला नसतो, ज्यात त्यांची बायकोही अगदी नवरा जे काही विकायला जाणार आहे त्याच्या गोष्टी करत बसते की तीही 4 घरी जाऊन कामं करते, त्यांची मुलंही त्याच्यामध्ये मदत करतात. आपल्याकडे एक माणूस कमावतो आणि बाकीचे लोक बसून खातात. म्हणून आपण इन्कम सोर्स वाढवले पाहिजेत, इन्कम करणारे आपण हात वाढवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं जे आम्ही मालक व्हायचं स्वप्न पहा या मालिकेतून सांगतोय की आपण रोज पैसे कमावले पाहिजेत. आपल्या हातामध्ये आपला जेवढा खर्च होतोय तेवढा खर्च निदान आपल्या हातामध्ये आपल्याला आला पाहिजे, तो रोज आपल्याला कमावता आला पाहिजे. आणि जर आपण स्वतःच या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण सकाळी उठतो तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतरही आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि त्याच्यावर नेमका खर्च किती होतो. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा पहिल्यांदा आपण लाईट लावतो, आधी झोपेपर्यंत लाईट लावतो, ह्या विजेचं बिल आपल्याला महिन्यातून एकदा भरावं लागतं. त्याचा जर आपण ॲव्हरेज काढला तर आपल्याला दिवसाला त्या लाईटचं बिल नेमकं किती येतं, जे आपण जर महिन्याला 900 रुपये लाईट बिल भरत असू तर आपल्याला दिवसाला लाईट बिल किती यायला पाहिजे, किती खर्च करतो ते आपल्याला लक्षात येतं. आपण उठल्यानंतर आपण टूथब्रश वापरतो, जे काही कोलगेट असेल, कोणती पेस्ट असेल, ती ब्रश असेल, तेही आपण विकत आणतो. त्याच्यानंतर आपण आंघोळीसाठी गरम पाणी करणं, साबण लावतो. इथून छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यांची जर आपण एकंदरीत बेरीज मारली, म्हणजे आपण इस्त्रीचे कपडे घालतो, आपल्या इस्त्रीला किती खर्च आला, आपण महिन्यातून एकदा कपडे घेतो, बूट घेतो, चप्पल घेतो, आपण किराणा सामान घेतो, गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, आपण घरचा मेंटेनन्स जो असतो, म्हणजे कधी घर भाडं असेल किंवा जर स्वतःचा असेल तर त्याचा मेंटेनन्स जो असतो तो, आपल्याला सिलेंडर किती लागतो, आपल्याला भाजीपाला किती लागतो, आपल्याला जे दूध लागतं, अगदी काही कर्जांचे हप्ते असतील ते असतात,
पेपर बिल असतं, आपण पेपर वाचत असतो, आपल्याकडे सगळ्यात जास्त आता खर्च चाललाय तो म्हणजे मोबाईलचा. प्रत्येक एका घरामध्ये पाच माणसातले पाचच्या पाच लोकांकडे सात आठ मोबाईल असतात, म्हणजे एकाकडे एक नाही, आता काही काही लोकांकडे दोन दोन तीन तीन मोबाईल असतात. म्हणजे आपली जी महिन्याची जी खरेदी असते, पाहुण्यांचं येणं जाणं असतं, अनावश्यक खर्च असतात, मध्ये एखादा कोणता तरी आजारपण असतं, एखादा अपघात असतो, किंवा अशा काही गोष्टी घटना घडलेल्या असतात जो अकस्मात खर्च येतो, तो सगळा जर आपण खर्च काढला म्हणजे सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंतचा महिन्याभरात ज्या घडामोडी घडल्यात, म्हणजे आपल्याकडे सण असतात, उत्सव असतात, आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यात होणारा खर्च काढला तर ॲव्हरेज एका माणसाला म्हणजे साधं जीवन जगतो त्याला 500 रुपये हा रोज खर्च येतो. कारण तो सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, रात्री जेवण करतो आणि सगळ्या ज्या वस्ता काही वापरतो त्या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर आपल्याला कमीत कमी 500 रुपये आणि फार चांगला जर हायफायमध्ये आपण जगलो तर आपल्याला 1,000-1,500 रुपये हा रोजचा खर्च येतो. आपला जर 500 रुपये रोज खर्च येत असेल आणि आपली कमाई जर शून्य असेल तर आपण 500 रुपये मायनसमध्ये रोज जातो. समजा आपण कमवत असू, मला रोज 1,000 रुपये मिळतात, माझ्यावर 4 लोक अवलंबून आहेत आणि माझा रोजचा खर्च 500 रुपये, तर 4 लोकांचा खर्च 2,000 होतो आणि मला मिळतात 1,000 रुपये. मग आमची अवस्था अशी होते की पगार आला किंवा काय जे आपण उत्पन्नातून पैसे जर कमावले तर ते कुठे जातात हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे त्या नवरा बायकोचं म्हणणं तेच होतं की आमच्याकडे पैसे येतात, पैसे दिसतात, पण पैसे आमच्या हातामध्ये उरत नाहीत. त्याचं कारण हेच असतं की आपण कशावर खर्च करायचा हे आपलं ठरलेलं नसतं, प्राधान्य कशाला द्यायचं, म्हणजे आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपल्या गरजा काय अशा असतं. मी चांगल्यातला मोबाईल घेईन, म्हणजे आपल्याकडे मोबाईल एक ऑलरेडी आहे तरीही आपण चांगल्यातला मोबाईल घे. आपल्याकडे गाडी असते तरी आपण सांगतो नाही मला चांगल्यातली गाडी घ्यायची. आपण राहण्याचं घर चांगलं असतं तरी पण आपल्याला 1 BHK असेल तर आपण 2 BHK जी गोष्टी करतो. आपल्याकडे जर छोटी रूम असेल तर आपण मोठ्या रूममध्ये जायचा विचार करतो. पैसे आल्याबरोबर, म्हणजे पैसे संपल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं सांभाळणं की ह्या सगळ्या यंत्रणा सुरळीत ठेवणं आपल्याला कठीण होतं आणि त्याच्यानंतर आपण कर्जामध्ये बुडतो. आपण कर्ज घेतो, गाडीवर कर्ज घेतो, आपण घरावर कर्ज घेतो, आपण नको त्या गोष्टींसाठी कर्ज घेतो आणि त्याचे हप्ते फेडत बसतो. कुठेही गणित आपलं चुकलं, थोडीशी जे सर्कल असतं ते थोडंसं चुकलं, पैसा येणं बंद झाला की हप्ते फेडणं अशक्य होतं, कर्जाचा डोंगर वाढतो आणि त्याच्यानंतर आपली पुन्हा एकदा गरिबीकडे वाटचाल सुरू होते. म्हणून पैसा का पुरत नाही याचं उत्तर असं आहे की आपण सर्वात आधी पैसा जो येतो त्याचं नियोजन करणं आवश्यक असतं. आपल्याकडे पैसा येणारच आहे हे कधीही सत्य नसतं. जर तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तो आज ना उद्या संपणार आहे. चिरकाळ कोणाकडे पैसा कधीही राहिलेला नाही, आपल्याकडे आज आहे उद्या नसेल. आणि म्हणून आपल्याकडे बी प्लॅन तयार पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीमध्ये डोकं घालतो आणि त्याच्यामध्येच गुंतून पडतो आणि ती गोष्ट बंद पडली की आपली घडी ही विस्कटून जाते. म्हणजे बऱ्याचशा आता कंपन्या बंद झाल्यात ज्या अगदी 40-50 वर्षापर्यंत आपण कंपनीत नोकरी केली, कंपनी बंद पडली, आता आपण घरी आलो, आता नेमकं काय करायचं? आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला दुसरीकडे नोकरी मिळू शकत नाही, आपण नोकरी करू शकत नाही, नोकरीची सवय झाल्यामुळे आपण घरी काम करू शकत नाही. म्हणजे आपली अवस्था ही अत्यंत वाईट होते. त्याचं कारण असं असतं की आपल्याकडे बी प्लॅन तयार नसतो. प्रत्येक उद्योजकाकडे बी प्लॅन तयार पाहिजे आणि प्रत्येक नोकरी करणाऱ्याकडे बी प्लॅन हा तयार असावा लागतो की हे समजा बंद पडलं तर आपल्याला हे चालू राहील, इकडनं पैसा येणं बंद झालं तर तिकडनं पैसा आपल्याला येत राहील. ही व्यवस्था करणं गरजेचं असतं. आपल्याला पैसा उभा करता आला पाहिजे आणि पैसा उभा करायचा असेल तर आपल्याला आपल्याकडे असलेल्या पैशातून चांगल्या प्रकारे बचत करता आली पाहिजे आणि असलेल्या बचतीतून आपल्याला गुंतवणूक करता आली पाहिजे. आपल्याकडे काय होत आहे, आपण खर्च करतो, बेसुमार खर्च करतो आणि राहिलेल्या पैशातून गुंतवणूक करतो. खरं तर गुंतवणुकीचं शास्त्र असं आहे की आधी गुंतवणूक करायची आणि राहिलेल्या पैशातून खर्च करायचा. आपल्याकडे नेमकं उलट होत आहे. म्हणून पैसा उभा करण्यासाठी आपली गुंतवणूक ही योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी ही झाली पाहिजे. आणि म्हणून अनेक तज्ज्ञ लोक आहेत, अनेक मार्गदर्शन करणारी लोक आहेत, त्यांच्याशी सल्ला मसलत करून, म्हणजे कधीही
एकाचा सल्ला कधीच घ्यायचा नाही. जी लोक यशस्वी आहेत त्यांनी यश कसं प्रकारे मिळवलंय हे त्यांना माहिती आहे, त्यांचा सल्ला घ्यावा. म्हणजे यशस्वी माणसाच्या पावलावर पाऊल टाकावं. जी अयशस्वी माणसं आहेत जी फक्त बोलतात, ज्यांनी आयुष्यात कधीच काही केलेलं नाही, त्यांच्या सावलीलाही उभं राहू नये. अपयशी माणसाच्या जवळ म्हणजे अगदी 2.5 फुटाच्या परिघामध्ये तो अपयशी माणूस किंवा निगेटिव्ह बोलणारा माणूस आला नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मात्र जी यशस्वी जी माणसं असतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकावं, त्यांच्या प्रत्येक गुणाचं अनुकरण करावं आणि आपण नवीन काहीतरी त्याच्यामधून निर्माण करावं. म्हणजे सतत आपण नवीन गोष्टीचा ध्यास धरला पाहिजे. आपण आपली वेगळी कौशल्य डेव्हलप केली पाहिजे. आम्ही जर नोकरीत असू तर नोकरीमध्ये जाताना तिथे आपण किती टाइमपास करतो, आपण खरंच कोणतं काम करतो का? पण तेवढा वेळ आपण मोफत घालवतो. त्या तेवढ्याच वेळामध्ये आपल्याला कुठलंही एक कौशल्य हे डेव्हलप करता आलं पाहिजे. आपल्या हातामध्ये मोबाईल असतो, मोबाईलवर अनेक असे कोर्स आहेत, ते कोर्स आपण करायला पाहिजेत. अनेक आपल्या गोष्टी आहेत त्या मोबाईलवर आपण मार्केटिंग करू शकतो, मोबाईलवर आपण वाटेल त्या गोष्टी विकू शकतो, आपण अनेक गोष्टी करू शकतो. त्या वेळेमध्ये आपण आपलं कौशल्य डेव्हलप करणं गरजेचं आहे. आपल्याकडे होतं आहे काय, म्हणजे खूप चांगला पिक्चर आला होता की आमदनी आठांनी खर्चा रुपया. आपली आमदनी जी असते म्हणजे आपलं जो उत्पन्न असतं ते 8 आणे असतं आणि आपला खर्च मात्र 1 रुपया होतो. आणि म्हणून आपण कधीही श्रीमंत होत नाही. जी श्रीमंत होतात ती माणसं आपला इन्कम सोर्स वाढवून कमीत कमी खर्चाची गणितं मांडतात. आणि जे गरीब राहतात त्यांचं कारण असं आहे की आमचं उत्पन्न कमी आणि आमचा खर्च जास्त असतो. म्हणून जो प्रश्न विचारला होता की पैसा पुरत नाही काय करू, त्याचं उत्तर हेच आहे की आपल्याला रोजचा खर्च किती, कमीत कमी 500,000 रुपये आपल्याला जर खर्च येत असेल तर आपल्याला 500,000 रुपये हे रोज मिळाले पाहिजेत. आणि त्याच्या पलीकडं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने इन्कम सोर्स वाढवले पाहिजेत, आपले उत्पन्नाचे हात वाढवले पाहिजेत. ह्या पद्धतीने जर नियोजन केलं तर पैसाही पुरतो आणि बऱ्यापैकी आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो.